इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल स्टडी या यूट्यूब चॅनेलवर स्वागत। आज आपण 8th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 1 द लिव्हिंग वर्ल्ड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा जो जनरल सायन्सचा चॅप्टर आहे त्याचा पार्ट 4 अभ्यासणार आहोत। मागील तासाला आपण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटिस्टा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी आपण पार्ट 3 अभ्यासलेले होते। आज आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा जो पॉइंट आहे हा अभ्यासणार आहोत। अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर, म्हणजे जेवढे काही सजीव आहेत या सजीवांमध्ये हे जे सूक्ष्मजीव आहेत हे प्रचंड संख्येने आहेत। हेन्स दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज, आणि म्हणूनच त्यांचं वर्गीकरण हे खालील प्रकारे केलं जातं। या ठिकाणी पहा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला दाखवलेलं आहे। या चार्टमध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं वर्गीकरण दाखवलेलं आहे। या वर्गीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट जो आहे तो आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजेच सूक्ष्मजीव। मायक्रो ऑर्गॅनिझमचं 2 ग्रुपमध्ये विभाजन झालेलं दिसतं। 1 इज प्रोकॅरियॉट्स, 2 1 इज युकॅरियॉट्स। प्रोकॅरियॉट्स म्हणजेच अधिकेंद्रकी आणि युकॅरियॉट्स म्हणजेच दृश्य केंद्रकी। त्यानंतर प्रोकॅरियॉट्स जे आहेत त्यांचं परत बॅक्टेरियामध्ये विभाजन झालेलं दिसतं, बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू। त्यानंतर युकॅरियॉट्स म्हणजे जे दृश्य केंद्रकी आहेत त्यांचं 3 सबग्रुप्समध्ये विभाजन झालेलं दिसतं। मग या ठिकाणी पहिला आहे प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी, त्यानंतर अल्गी। फंगी म्हणजेच कवक आणि अल्गी म्हणजेच शैवाली यांचा या ठिकाणी समावेश होताना दिसतो। विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स रिमेंबर, आता या ठिकाणी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत किंवा जे सूक्ष्मजीव आहेत या सूक्ष्मजीवांची जी मापं आहेत किंवा त्यांचे जे आकार आहेत त्या आकारांचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आता या ठिकाणी 1 meter इज इक्वल टू 10^6 मायक्रोमीटर, या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे। 10 meter म्हणजेच किती, 10 meter इज इक्वल टू 10^6 मायक्रोमीटर। मायक्रोमीटर म्हणजेच या ठिकाणी म्यू एम हे हा संबोध किंवा हा सिम्बॉल या ठिकाणी यूज केला जातो। पहा या ठिकाणी म्यू एम हा जो सिम्बॉल आहे कंसामध्ये असणारा त्याला म्यू एम असं संबोधलं जातं। त्यानंतर 1 meter इज इक्वल टू 10^9 नॅनोमीटर। 1 meter म्हणजेच किती, 1 meter बरोबर किती, 10^9 नॅनोमीटर। नॅनोमीटरचा सिम्बॉल लिहिताना NM अशा पद्धतीनं लिहिला जातो। आणि अशा पद्धतीनं हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे जे आकार आहेत हे आकार दर्शवले जातात। नेक्स्ट पॉइंट इज बॅक्टेरिया, बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू। आता यांची साईज आपल्याला या ठिकाणी कंसामध्ये दिलेली आहे। पहा साईजमध्ये हे जे बॅक्टेरिया आहेत हे 1 μm to 10 μm इतका त्यांचा आकार असतो, म्हणजे 1 μm to 10 μm इतका बॅक्टेरियांचा आकार असतो। आता या ठिकाणी काही कॅरेक्टरिस्टिक्स बॅक्टेरियाचे आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, म्हणजेच हे जे जीवाणू आहेत हे युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय असतात। इंडिपेंडंट म्हणजेच स्वतंत्र। ऑर पॅरासायटिक, पॅरासायटिक म्हणजेच ते जे जीवाणू आहेत ते जीवाणू
दुसऱ्यावर अन्नासाठी अवलंबून असतात, म्हणजे थोडक्यात ते परपोषी असतात. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. आता हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा जीवाणू आहेत हे एकत्रित येऊन वसाहती करून राहतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल. म्हणजे ही जी बॅक्टेरियल सेल म्हणजे जीवाणू पेशी आहे, बॅक्टेरियल सेल म्हणजे जीवाणू पेशी, इज प्रोकॅरियोटिक, ही कशी आहे, अधिकेंद्रकी आहे, विथ सेल वॉल म्हणजेच पेशी भित्तिका त्याच्यामध्ये असते, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनेल्स आर अब्सेंट. परंतु त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके यांचा समावेश नसतो. न्यूक्लियस म्हणजेच केंद्र आणि सेल ऑर्गनेल्स म्हणजेच पेशींची अंगके त्यांच्यामध्ये नसतात, परंतु पेशी भित्तिका मात्र असते. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिशन. त्यांचं प्रजनन, रिप्रोड्यूस म्हणजेच प्रजनन, बाय सिंपल, सिंपल म्हणजे साध्या, त्यानंतर बायनरी फिशन म्हणजेच द्विखंडी भवन, म्हणजेच द्विखंडी भवन म्हणजेच एका पेशीचे दोन भाग होणे, अशा पद्धतीने त्यांचं प्रजनन हे घडून येताना दिसतं. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स पहा, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली. म्हणजेच या ठिकाणी इन फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशन म्हणजेच अनुकूल परिस्थिती, बॅक्टेरिया ग्रो म्हणजे जीवाणू वाढतात, विगरसली म्हणजेच प्रचंड संख्येने वाढतात, अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स, आणि 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या ही दुप्पट होते. आता या ठिकाणी काही बॅक्टेरिया आपल्याला दिलेले आहेत, पहा सम बॅक्टेरिया, त्यांचे आकार आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग या ठिकाणी पहिला जो आहे तो आहे कोकस म्हणजेच गोलाणू, त्यानंतर कोको बॅसिलस म्हणजेच दंड गोलाणू, म्हणजे याचा आकार हा दंडाकृती आहे, त्यानंतर बॅसिलस म्हणजे दंडाणू, याचा आकार हा दंडगोलाणूसारखाच आहे परंतु त्याची लांबी मात्र जास्त आहे, त्यानंतर व्हायब्रिओ हा या ठिकाणी आपल्याला कॉमा शेप दिसतो, म्हणजे त्याचा आकार हा आपण जसा कॉमा देतो किंवा स्वल्पविराम देतो त्या पद्धतीचा आहे, आणि म्हणून याला स्वल्पविरामाकृती असंही म्हटलं जातं. त्यानंतर स्पिरिलम म्हणजेच सर्पिलाकार, अशा पद्धतीनं या बॅक्टेरियांचे आकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, प्रोटोझुआ, प्रोटोझुआ म्हणजेच आदिजीव, यांचा आकार हा साधारणपणे ॲप्रॉक्झिमेटली 200 μm इतका असतो, म्हणजेच 200 μm इतका त्यांचा आकार असतो. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, प्रोटोझुआ आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. या ठिकाणी हे जे प्रोटोझुआ आहेत किंवा आदिजीव आहेत हे सॉइलमध्ये म्हणजेच मातीमध्ये आढळतात, फ्रेश वॉटर स्वच्छ पाणी, सी वॉटर समुद्राचं पाणी, म्हणजेच हे आदिजीव मातीमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स, आणि काही आदिजीव हे इतर सजीवांच्या शरीरामध्ये आढळतात, अँड आर पॅथोजेनिक, आणि हे कसे आहेत, पॅथोजेनिक, पॅथोजेनिक म्हणजेच रोग निर्माण करणारे किंवा रोगकारक, रोगाला कारणीभूत ठरणारे असे हे प्रोटोझुआ असतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल.
हा जो ऑर्गैनिजम आहे हा कसा आहे, एक पेशीय सजीव आहे विथ यूकैरियोटिक सेल, म्हणजेच त्याच्यामध्ये किंवा ही पेशी ही दृश्य केंद्रकी असते, म्हणजेच हा एक पेशीय सजीव आहेत आणि त्याच्या पेशी ह्या कशा आहेत, यूकैरियोटिक सेल्स आहेत, म्हणजे दृश्य केंद्रकी आहेत. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स पहा, देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोजोआ. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन, ग्रेट व्हॅरिएशन म्हणजे खूप विविधता दिसून येते. कशामध्ये, प्रोटोजोआ हे जे आहेत त्यांच्या सेल स्ट्रक्चरमध्ये, सेल स्ट्रक्चर म्हणजेच पेशी रचना. त्यानंतर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन म्हणजे हालचालींसाठी असणारे अवयव, अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन म्हणजेच पोषणाच्या पद्धती, यांच्यामध्ये बरीचशी विविधता दिसून येते. म्हणजे हे जे प्रोटोजू आहेत त्यांची पेशी रचना, हालचालींसाठी असणारे अवयव आणि पोषणाच्या पद्धती यांच्यामध्ये विविधता दिसून येते. फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स पहा, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रजनन करतात कशाच्या साहाय्याने, बाय सिम्पल सेल डिव्हिजन, म्हणजे जी द्विखंडी भवनाची पद्धती आहे त्या पद्धतीने हे सजीव हे प्रजनन करत असतात. आता या ठिकाणी बरेचसे प्रोटोजोआचे एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्याच्यामध्ये अमीबा आणि पॅरामोशियम हे आपल्याला दिसून येतात. दीज आर फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. हे कुठं सापडतात, डर्टी वॉटरमध्ये, म्हणजे जिथं डबक्याचं स्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी अमीबा आणि पॅरामोशियम हे सापडतात. त्यानंतर एंटामीबा हिस्टॉलिटिका, एंटामीबा हिस्टॉलिटिका हा जो आहे हा इट कॉजेस एमोबियासिस, म्हणजेच हा जो एंटामीबा हिस्टॉलिटिका हा जो आहे ऑर्गॅनिझम हा काय करतो, इट कॉजेस एमोबियासिस, म्हणजेच तो अमांश या रोगाला कारणीभूत ठरतो. म्हणजेच अमांश हा जो एमोबियासिस म्हणजेच अमांश हा जो रोग आहे याला कारणीभूत ठरणारा ऑर्गॅनिझम हा कोणता आहे, एंटामीबा हिस्टॉलिटिका. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आहे हा जो आहे इट कॉजेस मलेरिया, आणि हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा जो आहे त्याच्यामुळं मलेरिया हा रोग होतो. त्यानंतर युग्लिना, युग्लिना हा कसा आहे, ऑटोट्रॉपिक आहे, म्हणजे तो स्वतःचे अन्न स्वतः तयार करतो. आता आपल्याला या ठिकाणी काही प्रोटोजुआंची आकृती दिलेली आहे पहा. या ठिकाणी आहे पॅरामोशियम, त्यानंतर एंटामीबा, आणि त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे प्लाझ्मोडियम. अशा पद्धतीचे हे प्रोटोजुआ आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा पार्ट आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे.